अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी दिनांक अकरा रोजी सकाळी अकरा वाजता मेन राजाराम कॉलेज भवानी मंडप येथे ऐतिहासिक दुर्गा परिषदेचे आयोजन केले आहे या अंतर्गत राज्यभरातील तीनशे पन्नासहून अधिक किल्ल्याबाबत चर्चा करण्यात येणार असून यामध्ये दुर्गा संवेदनेशी निगडीत दोनशे पंचवीस संस्थांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत अशी माहिती संयोजन समितीचे सुखदेव गिरी यांनी दिली यावेळी फतेसिंह सावंत राम यादव हेमंत साळुखे संजय पवार विनायक फाळके धनंजय जाधव योगेश केदार उपस्थित होते समितीच्या वतीने दोन वर्षापूर्वी किल्ले रायगडावर घेतलेल्या दुर्गा परिषदेत पुरतत्व विभाग पर्यटन विभाग आणि वन विभागासह दुर्ग संवर्धन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या परिषदनंतर राज्यात दुर्ग सं संवर्धनाच्या चळवळीला वेग आला होता किल्ले रायगडानंतर होणाऱ्या परिषदेत दुर्ग अभ्यासक्रमांनी केलेले काम विविध माहितींचे संकलन दुर्लक्षित गडांबाबतची माहिती आदीबाबत ओहपोह होणार आहे दुर्ग संवर्धनांबाबत महत्त्वाचे निर्णय होणार असून खासदार संभाजीराजेंच्या उपस्थितीत महत्त्वाचे ठरावी केले जाणार आहेत शहाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन होणार आहे असंही यावेळी सांगण्यात आले दुर्ग परिषदरम्यान संयु संयु संयोगिता स्य। स्य। राजे छत्रपती यांच्या सल संकल्पेतून राज्यातील विविध प्रकारचे जलदुर्ग भुईकट किल्ले वनदुर्ग यांची माहिती एकत्रित करून ती मोबाईल ॲपद्वारे डिजिटल पद्धतीने संकलित केली जाणार आहे त्यासाठी उपस्थितीत प्रत्येक दुर्ग अभ्यासांकडून माहिती गोळा केली जाणार असल्याचेही समिती पदाधिकाऱ्यांनी सांगितले नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसा